नमस्कार श्रद्धा केक अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लेटेस्ट असा पुल मी अप केक त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्ही खूप छान छान असे केक नवीन नवीन पाहू शकता चला पाहूया आता आपण हा केक बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे इकडे मी एक Cake sponge, cake round shape हाँ, हाँ, केक स्पॉन्ज चॉकलेट केक स्पॉन्ज घेतलेला आहे त्याला चार मध्ये कट करून घेतलेले आहे राऊंड शेपमध्ये हा हायड्रेट केक बनवायचा आहे थोडा आपल्याला इकडे मी चेरीज आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर पुन्हा काजू आहेत ते क्रश करून कापून घेतलेले आहेत त्यानंतर इथे चोको चिप्स घेतलेले आहेत मी आता हा ह्या केकमध्ये आपल्याला दोन फ्लेवर बनवायचे आहेत चॉकलेट विथ स्ट्रॉबेरी असा हा आपला छान केक बनणार आहे पाहू शकता तुम्ही इकडे मी व्हिप क्रीम वापरलेली आहे ही क्रीम कशी बनवायची त्याची लिंक मी शेअर केलेली आहे इकडे मी प्लास्टिक शीट घेतलेली आहे पाहू शकता ही तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होईल इकडे पाणी लागणार आहे आपल्याला खूप छान असा न्यू ट्रेंडिंग छान केक बनणार आहे आपला आज इथे मी हा फस्ट लेअर आपला स्पॉन्डचा पाण्याने सोक करून घेतलेला आहे साधं पाणी आहे हे ह्यामध्ये मी कोणताही इसेन्स वापरलेला नाही आहे तर पाहू शकता तुम्ही इकडे छान मी अप केक पाहतोय आपण आज इथे क्रीम घेतलेली आहे मी व्हिप क्रीम कशी बनवायची ह्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते आहे तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता तर ही विपक्रीम व्यवस्थित सर्वकडे पसरवून घेतलेली आहे मी पॅलेट नाईपच्या सहाय्याने तर आपल्याला हा स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये सुद्धा बनवायचा आहे स्ट्रॉबेरी विथ चोको पाहू शकता इकडे स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे मी थोडंसं ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सर्वकडे तर न्यू ट्रेंडिंग केक आहे आपला ह्याचं नाव आहे पुलमी अप केक तर इथे चोको चिप्स घेतल्या होत्या मी ते इकडे आपण थोड्याशा चोको चिप्स घालणार आहोत त्यावर हा फर्स्ट लेअर आहे हा केक आपला थोडा हायटेड होणार आहे पाहू शकता तुम्ही तो हायटेड असेल तरच जरा छान आपल्याला दिसेल ले सेकंड लेअर आहे सेकंड लेअरचा स्पॉन्ज मी इकडे ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही तर पुन्हा आपल्याला ह्याला पाण्याने सोक करून घ्यायचं आहे अगदी हळू छान असा बनवायचा आहे आपल्याला केक कोणतीही घाई नाही करायचे आपण पाहू शकता तुम्ही तुम्हाला हा केक आवडेल फार नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फिप क्रीम सर्वकडे व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आपला हा आपला केक आहे हा रुंदीला थोडा कमी आणि उंचीला थोडा जास्त म्हणजे हायटेड केक बनवणार आहोत आपण आता याच्यावर मी पुन्हा स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला आहे चोको चिप्स घालते आहे मी छान अशा क्रंची आपण जेव्हा केक कट करू त्यावेळेस छान असा क्रंची केक लागणार ला। आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही ह्याची रेसिपी आहे किंवा हा केक कसा बनवायचा आहे ह्याच्या डिटेल्स मी तुम्हाला खालती शेअर करते आहे याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता इथे पुन्हा मी घेतलेलं आहे थर्ड लेअर त्याला मी पाण्याने सोप केलेलं आहे त्यावर व्हिप क्रीम पुन्हा घालून घ्यायची आहे पुन्हा तीच स्टेप करायची आहे आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे व्यवस्थित व्हीप क्रीम सगळ्याकडे पसरून घ्यायची आहे आणि ह्यासाठी लागणारं जे चॉकलेट गनाश आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला खालती देत आहे ती तिकडे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता चॉकलेट गनाश कसा बनवायचा त्याची रेसिपी छान आपला इकडे पाहू शकता मी फोर्थ लेअर आहे आपला लास्ट लेअर तो मी इकडे ठेवलेला आहे त्याला पाण्याने सोप करून घेत आहे साधं पाणी आहे व्यवस्थित सोप करून घ्यायचं आहे अगदी जास्तही पाणी नाही घालायचे कारण आपला केक थोडा हायटेड असल्यामुळे स्लीप होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे प्रमाणातच पाणी घाला विपक्रीम घेतलेली आहे ही छान पसरून घ्यायचे सगळ्याकडे तुम्हाला येणारे जे प्रश्न असतील ते तुम्ही मला कॉमेंट करा नक्की मी तुम्हाला छान असं गाईड करेन हा केक कसा बनवायचा आहे ह्याविषयी साईटला जी क्रीम आहे ती पूर्ण क्रम्बल कोटिंग आपण करून घ्यायची आहे पॅलेट नाईटच्या सहाय्याने छान अशी त्याला एक फिनिशिंग द्यायची आपल्याला इकडे आता आपला हा केक रेडी आहे अर्धा पाहू शकता इकडे व्यवस्थित तुम्ही ह्याच्यात तुम्हाला हवे ते फ्लेवर ॲड करू शकता मी इकडे सध्या चॉकलेट विथ स्ट्रॉबेरी क्रंची असा छान केक तयार केलेला आहे आता इथेही मी प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे ही पूर्ण केकला अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलही नाही ठेवायची आहे तिला आपल्याला प्लॅस्टिक शीटला आपल्याला इकडे सेलो टेपच्या सहाय्याने जॉईन करून घ्यायचे आहे पूर्ण केकवर पाहू शकता तुम्ही व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची आहे इकडे पहा इथे कसा छान केक दिसतोय आपला प्लॅस्टिक शीटमध्ये मी कवर केलेला आहे जेणेकरून आपण ही प्लॅस्टिक शीट जेव्हा काढणार आहोत त्यावेळेस ती व्यवस्थित सहजपणे निघायला हवी घट्ट नको आहे इथे मी छान काजू घेतलेले आहेत कापलेले ते इथे घातलेले आहेत त्यानंतर थोड्या चेरी आहेत त्याही घातलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इकडे आता यावर आपल्याला फक्त चॉकलेट घनाश घालायचा आहे हे चॉकलेट घनाश लास्टला मी घालत आहे वरतून पाहू शकता तुम्ही छान असं चॉकलेट घनाश घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त हवं असेल चॉकलेट तर तुम्ही जास्त घालू शकता अगदी कमी घालू नका ते वरती मी टॉपला लास्ट आपली डेकोरेशन आहे काजू तसेच चोको चिप्स व चेरीने मी त्याला छान डेकोरेशन करणार आहे पाहू शकता तुम्ही आता इथे आपल्याला पाहायचं इकडे आपलं रेडी झालेला आहे जवळजवळ केक पाहू शकता तुम्ही छान असा पुल मी अप केक रेडी आहे आपला इकडे पाहू शकता छान असे लेयर्स आपल्याला ले दिसत आहेत त्याचे हा तुमच्या घरी किंवा तुम्हाला ऑर्डर असेल तर छान बनवू शकता तुम्ही न्यू ट्रेंडिंग असा केक पाहू शकता कसा बनवायचा आहे कसा छान मेल्ट होतो आहे आपलं जे चॉकलेट आहे घातलेलं आपण चोको चिप त्यावर काजू आहेत त्याच्यात तुम्ही बदाम काही तुम्हाला जे हवे असतील ते छान डेकोरेशनसाठी घालू शकता Gracias. <laughs>